Good afternoon, students. In the or up till the previous lecture, we have covered two topics. One is the corrosion and the passivity, and another one topic that we have recently completed that is uh, IR spectroscopy or infrared spectroscopy. Whatever the in detail discussion regarding these two types of the topics that we have covered up till the last lecture. In the today's lecture, we are going to discuss one of the Next topic, which is allotted to me, and the last topic that is introduction to the industrial chemistry. This topic is from the paper industrial chemistry or section industrial chemistry, we can say, because uh, we know that is paper second. It is entitled as organic spectroscopic techniques and industrial chemistry. Uh, in this paper, section one is organic spectroscopic technique, and uh, section two is the introduction, uh, section two is the industrial chemistry.

आहेत काही ठिकाणी नो डाऊट पण त्या मी एक्सप्लेन करेल तुम्हाला ठीक आहे तर आपला सिलेबस जो आहे तो आपण जनरल इंट्रोडक्शन बघायचं आहे त्याच्यानंतर आपण काय डिस्कस करणार आहे की इंडियन सिनेरो ऑफ द केमिकल इंडस्ट्रीज इंडियन सिनेरो म्हणजे काय हो भारतीय केमिकल इंडस्ट्रीचा थोडासा आढावा घेणार आहे आपण अँड द टाइप्स ऑफ केमिकल इंडस्ट्रीज वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या केमिकल इंडस्ट्रीज इंडियामध्ये आहेत ते थोडंसं बघणार आहे देन द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ केमिकल इंडस्ट्रीज केमिकल प्रोडक्शन अँड द रॉ मटेरियल्स तर इथं आपण बेसिक रिक्वायरमेंटमध्ये आपण काय बघणार आहे

मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं इंडस्ट्रीमध्ये म्हणजे बॅच प्रोसेस असते सेमी बॅच प्रोसेस असते किंवा कंटीन्यूअस प्रोसेस असते त्यालाच आपण काय म्हणतो की टाइप्स ऑफ प्रोसेसेस तर एवढा पार्ट आपण इथं डिस्कस करणार आहे त्याच्यानंतरचा दुसरा एक सेकंड पार्ट केलाय तो म्हणजे इंट्रोडक्शन टू द वेरियस डिपार्टमेंट्स इन इंडस्ट्री बघा आपण मॅक्सिमम बीएससी चे जे विद्यार्थी आहेत ते कुठं जाणार आहेत तो फायनली दे विल ॲब्जॉर्ब इन वन अन अदर इंडस्ट्री मॅक्सिमम अँड सम विल गो टू द एनी अदर ऑर्गनायझेशन जस्ट लाइक एज्युकेशन किंवा एनी अदर इंस्टीट्यूशन

कंपार्टमेंट केलं या टॉपिकचं किंवा थर्ड पार्ट केला या टॉपिकचं तो म्हणजे लेजिस्लेशन तर याच्यामध्ये पण मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण खरंतर आपण इथे इंडस्ट्रीयल बघत नाही तर इथं आपण असं म्हणूया की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे जशी आपण संपत्ती असते आपल्याकडे जमीन असते घर असते आपण स्थावर मालमत्ता म्हणतो ठीक आहे तसं त्याच पद्धतीने ऍक्च्युली आपल्याकडे बौद्धिक संपदा पण असते बौद्धिक संपत्ती म्हणजे काय की तुम्हाला एखादी आयडिया सुचलेली एखादी इनोव्हेटिव्ह तुमच्याकडे आयडिया आहे आणि ती इनोव्हेटिव्ह आयडिया जी आहे जस ओके ती जी इनोव्हेटिव्ह आयडिया आहे तर त्याचं तुम्ही कशात एखाद्या मॉडेलमध्ये कन्वर्ट केले तर ती तुमच्या नावानं रजिस्टर करणं तर त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट असं म्हणतो म्हणजे तो तुमचा अधिकार आहे कारण तुम्हाला जे एखादी गोष्ट जर सुचली असेल तर ते तुमच्या नावावर करून घेणं रजिस्टर हे तुमचा अधिकार आहे तर त्याच्याविषयी काही डिस्कशन आपण इथं करणार आहे तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये आपण कॉपीराईट ऍक्ट बघणार आहे पेटंट ऍक्ट काय ते थोडस थोडस बघणार ऍक्ट बघणार नाही ऍक्च्युअली कन्सेप्ट काय व्हॉट इज कॉपीराइट राईट व्हॉट इज पेटंट देन विल डिस्कस द ट्रेडमार्क त्याच्यानंतर ट्रेड सिक्रेट म्हणून एक कन्सेप्ट आहे ते बघणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटी एक बघणार आहे एमएसडीएस मटेरियल सेफ्टी डेटाशीट असं म्हणतो म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघितलं की एखादं केमिकल हातावर पडतं डोळ्यात जातं काय करायचं आपल्याला माहित नसतं कळत नाही काय करायचं तर म्हणजे ऍज अ स्टुडंट ऑफ केमिस्ट्री वी शुड नो ऑल दिस थिंग्स हे सगळं तुम्हाला माहित असायला पाहिजे पण माहीत नसतं आपल्याला मग हे कुठं मिळेल याची सगळी माहिती एखाद्या केमिकलची समजा एखादं केमिकल डोळ्यात गेलं नक्की काय ट्रीटमेंट द्यायची सो वी शुड हॅव टू गो टू द मटेरियल सेफ्टी डेटाशीट किंवा एखादं केमिकल तुम्हाला हँडल करायचं आहे कसं हँडल करावं लागेल त्याला काय काळजी घ्यावी लागेल तर ते सगळं तुम्हाला कुठे मिळतं मटेरियल सेफ्टी मध्ये मिळतं आणि यातलं ऍडिशन अजून आपण आणखीन एक पॉईंट बघणार आहे तो म्हणजे केमिकल अब्स्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन रजिस्ट्री तर सी ए सी ए त्याला आपण काय म्हणतो की सी ए आर असॉरी सी ए सी एस आर असं म्हणतो ठीक आहे सी एस आर तर uh, तो एक काय प्रकार आहे ते पण आपण थोडस डिस्कस करणार म्हणजे बघा अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण केमिस्ट्रीचा व्यक्ती असून सुद्धा आपल्याला माहीत नाही बरोबर तर त्या तशा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण या टॉपिक मध्ये पूर्णपणे ऍक्च्युअली शिकायचा प्रयत्न करतो ठीक आहे सो दिस टॉपिक इज व्हेरी इंटरेस्टिंग वन आणि आपण असं म्हणूया की थोडक्यात म्हणजे हे जे अशा प्रकारचा टॉपिक डिझाईन करणे आमचं स्वप्न होतं आणि मध्ये आल्यामुळे आपल्याला एक संधी मिळाली की अशा प्रकारचा सिलेबस तुम्हाला विद्यापीठामध्ये बघायला मिळणार नाही पण आपल्याला ॲटॉनॉमीमुळे काय काय झालं की आपण थोडस आपल्या लेवलवरती करता आलं की इथं जे या प्रकारची जी काही इन्फॉर्मेशन आहे अशा प्रकारची जी माहिती आहे की जी केमिस्ट्रीच्या स्टुडंट्सला मिळावी ठीक आहे तर ते आपल्याला देता आले बेसिकली ठीक आहे तर हा टॉपिक आपण बेसिकली सुरू करूया माझा आवाज येतोय ये ये hmm, ना सगळ्यांना परत एकदा मला रिमाइंड करा माझा आवाज येत असेल येतोय ना आवाज प्लीज रेज युअर हँड प्रॉब्लेम नाही ना आवाजामध्ये ठीक आहे तर हा तुम्हाला पूर्ण सिलेबस कळाला आता मी बघा आजच्या आणि उद्याच्या लेक्चर दोन लेक्चर मध्ये आपण हा टॉपिक संपवायचा फार डिस्कशन मी करणार नाही सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर तुम्हाला क्लिअर होतील नो होती। डाऊट आता हे सगळं असं का करता तुम्ही म्हणार की पंधरा तारखेपर्यंत आपल्याला ऍक्च्युअली आहे पण मला या आठवड्यात दोनच लेक्चर येतात आणि एकोणीस आणि वीस तारखेला तुमची इंटरनल एक्झामिनेशन आहे आता थोड्या वेळाने मी तुम्हाला नोटीस किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नोटीस मिळेल त्यामुळे आपण हा माझ्याकडे असणारा शेवटचा टॉपिक आहे तर हा टॉपिक जो आहे तो आपण काय करूया की ओव्हरलुक करूया आता बेसिकली इंडस्ट्रीयल केमिस्ट्री म्हटल्यानंतर आपल्या डॉक्युमेंटमध्ये एक गोष्ट येते की इंडस्ट्रीयल केमिस्ट्री म्हणजे काय हो इट इज द मॅन्युफॅक्चरिंग आर्ट मॅन्युफॅक्चरिंग आर्ट म्हणजे काय एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर करण्याची एक स्किल आहे काय इट इज द मॅन्युफॅक्चरिंग आर्ट

इट इज म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं युजली दिस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अवेलेबल मटेरियल्स इन टू मोर डिझायरेबल वन्स म्हणजे बरेचसे की रॉ मटेरियल वगैरे इकडून तिकडून घेऊन काय होतं की तुम्हाला एखाद्या पाहिजे असणाऱ्या केमिकल मध्ये काय होतं जनरली ट्रान्सफॉर्मेशन होतं ठीक आहे म्हणजे कुठलेही मटेरियल आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मग काय ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं तर ट्रान्सफॉर्मेशन करताना आपण काही वेळा ग्राइंडिंग करावं लागतं काही वेळेस दोन केमिकल एकमेकांमध्ये मिक्स करतो दुसरे कुठेतरी इन्ग्रेडियंट्स टाकतो किंवा एखाद्या केमिकल एखाद्या एखाद्या सोनारमध्ये डिझॉल्व्ह करतो किंवा एखाद्या केमिकल हिटिंग करतो म्हणजे असं बरंच काय 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 वेगवेगळ्या गोष्टी वे 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 करतो म्हणजेच काय होती आर जनरली सम युनिट ऑपरेशन दॅट वी आर कॅरिंग आउट ऑन द एनी मटेरियल टू ट्रान्सफॉर्म दी स्टार्टिंग प्रो मटेरियल्स इन टू द एक्सपेक्टेड प्रॉडक्ट तर तुम्हाला जो प्रॉडक्ट पाहिजे तो ट्रान्सफॉर्म करायसाठी ॲक्च्युली हे सगळं तुम्ही करता येईल आणि त्याच्यामुळे बघा इंडस्ट्रीयल केमिस्ट्री काय इम्पॉर्टंट आहे बिकॉज आता जर आपण बघितलं आता सध्या जर बघितलं तर आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे प्रोडक्ट्स आपण वापरतो ज्या ज्या गोष्टी वापरतो ना इच चाईन एव्हरीथिंग इज ओनली ड्यू टू द केमिस्ट्री हे जे सगळं फक्त आणि फक्त केमिस्ट्रीमुळे आणि हे सगळं सगळं आपल्यापर्यंत पोचलंही तयार होऊन हे फक्त इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीमुळे इट इज ओनली ड्यू टू द इंडस्ट्रीयल केमिस्ट्री आणि त्याच्यामुळे काय की इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रीयल केमिस्ट्री इज अ चॅलेंजिंग अँड इंटरेस्टिंग इट इज इंटरेस्टिंग सब्जेक्ट इन द अकॅडमिक स्टडी फार महत्वाचं कारण का तर सगळ्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतायत ना त्या फक्त आणि फक्त इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीमुळे पोहोचतायत आणि त्याच्यामुळं इंडस्ट्रीयल केमिस्ट्री थोडीफार माहित असणं हे फार गरजेचं आहे ऍज अ स्टुडंट वी मस्ट नो लिटिल बिट इंडस्ट्रियल केमिस्ट्री तुम्ही म्हणा मग काय उपयोग आहे बघा ना आपण थोडंसं आयडिया घेऊया स्टार्टिंग फ्रॉम द सिमेंट आयर्न स्टील आपण जे जे आपल्या आसपास दिसते ना ते सगळं कशापासून बनले बघा आपण जे मेडिसिन्स खातो टूथपेस्ट आहे सकाळपासून ब्रश वापरतो ब्रशचे त्याच्यानंतर ते ब्रश बनवलं त्यासाठी वापरणारे गेलेले पॉलिमर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे घेतो सध्या कोविड तुम्ही असेल सो इट इज द द अगेन ड्यू टू केमिस्ट्री त्याच्यामुळे ते तयार झालं ना मॅन्युफॅक्चर झाला आणि आपल्यापर्यंत पोहोचलं आणि बरेचसे असे सारे मटेरियल आहेत आपल्याकडे नॉन स्टिकी पॅन असतो बघा काय नॉन स्टिकी पॅन म्हणजे टेपलॉन त्याच्यावरती कोटिंग दिलं की खूप हाय टेम्परेचरपर्यंत ते टिकत म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे आपण म्हणजे अगदी मी इथं काही गोष्टी इंट्रोडक्शन पार्ट मध्ये मेन्शन केले ते तुम्ही वाचा थोडस डिटेलमध्ये हा जर इंट्रोडक्शनचा जर पार्ट वाचला जनरल इंट्रोडक्शनचा तर तुम्हाला इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीचं इम्पॉर्टन्स कळेल व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल केमिस्ट्री दॅट विल अंडरस्टँड व्हेरी इझिली बिकॉज इच अँड एव्हरीथिंग आय हॅव्ह ट्राय टू राईट देअर म्हणजे अगदी तुम्ही घरामध्ये तुमचा आरो आहे रिवर्स असं आरोचं पाणी पिता इट इज अगेन द इंडस्ट्रीयल केमिस्ट्री इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीमुळे ते सगळं केमिस्ट्रीचे फेनोमिना वापरूनच ऍक्च्युअली काय झाले की हे सगळं झाले म्हणजेच आज आपण ज्या ज्या गोष्टी वापरतोय जे जे आपल्याला लागतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अगदी डोक्याला तुम्ही शॅम्पू लावता हो सोप वापरता टूथपेस्ट वापरता वेगवेगळे प्रकारचे मेडिसिन्स घेता खाण्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला असतात तर हे सगळं ना हे काय की इट इज ओनली ड्यू टू द इंडस्ट्रीयल केमिस्ट्री आणि त्याच्यामुळं आपण खर तर आभार मानायला पाहिजे केमिस्ट्रीचा आणि इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीचा कारण त्याच्यामुळे आपली लाईफ एवढी सॉफिस्टिकेटेड झालेली ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी डिस्कशन आता आपण थोडस काय करू की पुढे जाऊया मला कारण फार वेळ प्रत्येक येणार नाही आपण कुणाला काय अडचण असेल डाऊट असेल तर यू मे आज क्वेश्चन पर्सनली यू मे टाईप युअर अँसर्स इन द गुगल क्लासरूम आय विल ट्राय टू गिव्ह दर टू युअर क्वेश्चन्स तर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय की इंडियन सिनेर ऑफ केमिकल इंडस्ट्रीज अँड टाइप्स ऑफ केमिकल इंडस्ट्रीज तर सिनेरचा अर्थ मी अगोदर सांगितला की आढावा भारतीय केमिकल इंडस्ट्रीचा आढावा घ्यायचा आहे आणि भारतामध्ये कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याची थोडीशी माहिती करून घ्यायची ठीक आहे इंडियन सिनेरिओ केमिकल इंडस्ट्रीज अँड टाईप्स ऑफ केमिकल इंडस्ट्रीज ठीक आहे आता इंडिया जर इंडियाचा थोडक्यात जर आपण आढावा घेतला इंडियन केमिकल इंडस्ट्रीचा तर इंडियन केमिकल इंडस्ट्रीज वन ऑफ दी फास्टेस्ट ग्रोइंग इंडस्ट्री इन द वर्ल्ड बघा इंडियन केमिकल इंडस्ट्रीज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री इन द वर्ल्ड म्हणूनच आपण इंडस्ट्री केमिस्ट्री टॉपिक ऍक्च्युअली सिलेबस मध्ये टाकलाय कारण वी आर द पार्ट ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग इंडस्ट्रीज वी आर द पार्ट ऑफ द फास्टेस्ट काय म्हणू शकतो की कंट्री म्हणजे जनरली काय म्हणू शकतो की ज्या कंट्रीमध्ये फास्टेस्ट केमिकल इंडस्ट्रीचे ग्रोथ व्हायल ते कंट्रीचा पण एक भाग आहे सो वी शुड नो दिस आता करंटली जर इंडियाचं स्थान बघितलं तर इंडिया इज इन द थर्ड रँक इन आसिया एशिया मध्ये इंडिया थर्ड रँकला केमिकल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आणि केमिकल प्रोडक्शनच्या बाबतीमध्ये अँड सिक्स्थ लार्जेस्ट मार्केट इन द वर्ल्ड भारताच वर्ल्डमध्ये सहा नंबरला इन भारत भारतीय केमिकल इंडस्ट्री म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्शन होतं अँड अराऊंड मोर दॅन एट्टी थाउजंड कमर्शियल प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन द इंडिया केमिकल प्रोडक्ट सांगतो मी फक्त याच्यामध्ये ॲटो वगैरे बाकी काही येणार नाही मोर दॅन एट्टी थाउजंड कमर्शियल प्रोडक्ट्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन द इंडियन केमिकल इंडस्ट्री और बाय द इंडियन केमिकल इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या प्रकारचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आता जर आपण टाईप्स बघायला गेलो वॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ द केमिकल इंडस्ट्रीज सो दीज आर दी सम टाइप आय हॅव गिव्हन युअर तुम्ही म्हणा एवढेच आहेत का याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे टाइप्स आहेत पण जे मला माहिती आहे मला जेवढे कळाले तेवढे टाइप्स इथं मी थोडक्यात टाकायचा प्रयत्न केलाय तर बल्क केमिकल इंडस्ट्रीज ह्याच्यामध्ये नायट्रिक ऍसिड असेल एस टी सोबोर असेल हेवी केमिकल आहे तुम्हाला जो टॉपिक आहे हेवी केमिकल्स तर त्या टॉपिकमध्ये म्हणजे जे केमिकल मोठ्या प्रमाणावरती लागतात आज अ ॲज अ रॉ मटेरियल म्हणून तर तशा केमिकल बनवणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत त्याला बल्क केमिकल इंडस्ट्रीज म्हणतात त्याच्यामध्ये एन एच असेल कॉस्टिक सोडा म्हणतो आपण त्याला पोटॅशियम मायट्रोऑक्साइड असेल एच सी एल असेल एच ओ थ्री असेल एच ट्री सुफोर असेल अशा प्रकारचे जे केमिकल प्रत्येक इंडस्ट्रीला लागतात जवळजवळ त्या बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याला बल्क केमिकल इंडस्ट्रीज असं म्हणतो म्हणजे व्हॅरियज टाईप्स ऑफ इंडस्ट्रीज मी डिस्कस करतोय देन द स्पेशालिटी केमिकल्स वॉट आर द स्पेशालिटी स्पेशालिटी केमिकल्स दीज आर द इन्ग्रेडियंट्स विच आर ॲड इन द फिनिश्ड प्रोडक्ट स्पेशालिटी केमिकल्स म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी लागणार एखादं केमिकल बनवायचं तर त्याला आपण स्पेशालिटी केमिकल्स असं म्हणतो बेसिकली म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फूडमध्ये एखादं प्रिझर्वेटिव्ह टाकत स्पेशालिटी झालं तर ते त्या त्यासाठी स्पेसिफिकली बनवावं लागतं ते स्पेशालिटी केमिकल्सच्या इंडस्ट्रीज आहेत हे मी फक्त जनरल कॅटेगरी आहे ह्याच्यामध्ये पर डिटेलमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीज वेगवेगळ्या आहेत कारण ऐंशी हजार वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो मी असं सांगितलं ऐंशी हजार एटी थाउजंड इंडिया मध्ये ठीक आहे अगेन अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज आर देर जनरली प्रिपेअर्स टाइप्स ऑफ द अॅग्रो केमिकल्स पेस्टिसाइड वगैरे जे आहेत तर ते सगळं बनवायसाठी असणारे जे इंडस्ट्रीज आहेत त्या अॅग्रो केमिकल्स मध्ये येतात देन पेट्रो केमिकल्स पेट्रोल असेल डिझेल असेल केरोसिन असेल और सम रिलेटेड मटेरियल ऑफ द केमिकल्स तर त्या इंडस्ट्रीज आहेत देन पॉलिमर इंडस्ट्री खूप मोठा एरिया आहे पॉलिमेर इंडस्ट्रीचा आणि पॉलिमर इंडस्ट्रीज आ, हा सुद्धा एक महत्वाचा इंडस्ट्रीचा प्रकार आहे कारण आपण आज बघतोय की पॉलिमर शिवाय कुठलीच गोष्ट आपली चालत आहे म्हणजे साधी कॅरीबॅग जर आपण म्हणजे काही जर आणायला गेलो तर साधी कॅरीबॅग म्हणजे जनरली काय की कुठल्याही दुकानात गेलं तर कॅरी बॅगमध्ये आपल्याला मटेरियल मिळतं तुम्ही विचार करा की बंदी आली आता बंदी आहेच ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की ती फक्त कागदावर चालू शकते कारण नॉट पॉसिबल आहे कारण आपल्याला एवढी सवय झाली आता त्या गोष्टींची की आपण आता ते टाळू शकत नाही त्यानंतर फर्टिलायझर इंडस्ट्री आहे की जे ऍक्च्युअली वेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर बनवते त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे खूप मोठा झोन आहे फार्मास्युटिकलचा इंडियामध्ये खूप मोठा आणि आपले मोस्टली विद्यार्थी इथं जातात फार्मास्युटिकल मध्ये फक्त इथं जाते तर असं नाही या सगळ्यामध्ये आपण जाऊ शकतो म्हणून सगळ्यांचे टाइप्स मी सांगितले देन डाईज अँड पिगमेंट इंडस्ट्री खूप साऱ्या प्रमाणावरती डाईज पण आपल्या देशामध्ये तयार होतात त्यानंतर इंडस्ट्रीयल गॅसेस मॅन्युफॅक्चरर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळे गॅसेस लागतात तर ते गॅसेस बनवण्यासाठी वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं असेल की कोविडमध्ये आपल्याला ऑक्सिजनची कमतरता येत होती विशाखापट्टणम किंवा अजून खूप लांब लांब होऊन बाहेरच्या कंट्रीजमधून सिंगापूरमधून वगैरे ऑक्सिजन आपण मागवला का तर आपल्याकडे ते गॅसेस मॅन्युफॅक्चर करणारे इंडस्ट्रीज कमी आहेत त्या त्याच प्रकारच्या म्हणजे ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला एवढे मोठ्या प्रमाणावरती ऑक्सिजनची गरज लागली की बाहेरच्या कंट्रीजमधून ऑक्सिजनची मदत आपल्याला घ्यावी लागली तर बेसिकली काय की त्याच्या एक सेपरेट इंडस्ट्रीज आहेत त्यानंतर पेपर इंडस्ट्री कारण पेपर पण आपण बघितलं पेपरचा पण खूप मोठा आपल्या इंडस्ट्रीमध्ये भाग आहे कारण का तर खूप मोठ्या प्रमाणावरती पेपर सध्या आपल्याला लागतो अगदी स्टार्टिंग फ्रॉम स्कूल एज्युकेशन नोटबुक्स बुक्स सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी तुम्हाला पेपर लागतो तर त्याच्याही इंडस्ट्रीचा खूप मोठा प्रकार आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या इंडस्ट्री, इंडस्ट्री इंडियामध्ये आहेत हे हे मी फक्त जनरल अंडर सांगते याच्या व्यतिरिक्त खूप काही इंडस्ट्रीज आहेत त्याला आपण मध्ये टाकूया अजून काही इंडस्ट्रीचे टाइप्स आहेत मी ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा सो देन द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आता फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये काय की वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स आपण बघितले की आता पॅकेजिंग फॉर्ममध्ये मिळतात तर ते प्रोसेस केलेले असतात तर त्यासाठी पण वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत हाऊस होल्ड केमिकल इंडस्ट्रीज याच्यामध्ये आपण आपल्याला लागणारे सोप्स असतील डिटर्जंट्स असतील सो ऑल दीज आर प्रिपेर्ड इन द हाऊस होल्ड केमिकल इंडस्ट्रीज देन मेटलर्जी इंडस्ट्रीज आर आल्सो देअर तर मेटलर्जीज इंडस्ट्रीमध्ये काय सगळं मायनिंग वगैरे एक्स्ट्रॅक्शन वगैरे मेटल्स अलॉय वगैरे बनवणं हे सगळं मेटलर्जी इंडस्ट्रीमध्ये येतं देन द नेक्स्ट वन इज द मिसेलेनियस आता खूप सारे प्रकार त्यामुळे मिसेलेनियस केमिकलचा एक टाईप केला त्याच्यामध्ये पॉलिशेस एक्सप्लोजिव्ह ऍडेजिव्ह इंक फोटोग्राफिक फिल्म अजून खूप साऱ्या प्रकारचे केमिकल्स आहेत की जे ऍक्च्युली इथं बनवता येऊ शकतात ठीक आहे म्हणजे लक्षात आलं असेल की आपल्याला की केमिकल सेक्टर किती मोठा आहे देर इज अ व्हेरी लार्ज डिमांड टू इच अँड एव्हरी टाईप ऑफ द केमिकल्स केमिकल थ्रुआउट वर्ल्ड नॉट ओन्ली इन इंडिया इंडिया बट थ्रुआउट दी वर्ल्ड आणि त्याच्यामुळे केमिस्ट्री इंडस्ट्रियल केमिस्ट्री इज मच मोर इम्पॉर्टन्स आता तर आपण इंडियन मध्ये अजून एक गोष्ट बघूया की इंडियामध्ये जेवढ्या प्रकारचे केमिकल इंडस्ट्रीज आहेत अराऊंड फिफ्टी टू फिफ्टी म्हणजे अराउंड फिफ्टी सेवन पर्सेंट केमिकल इंडस्ट्रीज आर प्रेझेंट इन गुजरात अराउंड फिफ्टी सेव्हन पर्सेंट गुजरात ओके अँड थर्टीन पर्सेंट इंडस्ट्रीज आर प्रेझेंट इन महाराष्ट्र आणि मग राहिलेले सत्तीस मध्ये पूर्ण भारत आहे म्हणजे बघा गुजरातमध्ये केमिकल सेक्टर जो आहे तो किती मोठा आहे तर बेसिकली अन अन ॲव्हरेज सांगतोय आय डोंट नो एक्झॅक्टली बट अराऊंड फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टी सेवन पर्सेंट exactly, इंडस्ट्रीज ज्या आहेत गुजरातमध्ये अराऊंड थर्टीन टू फिफ्टीन पर्सेंट महाराष्ट्रामध्ये तर बाकी ज्या मग मग थोडंसं राहिलेल्या राज्यामध्ये थोड्या 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 केमिकल इंडस्ट्रीज आहेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक लक्षात आलं असेल की खूप मोठा जो से केमिकलचा सेक्टर आहे तर तो बेसिकली भारतामध्ये अजून आपण थोडं सिनेरिओमध्ये अजून थोडंसं काय करूया की स्टॅटिस्टिकल डेटा बघूया की ॲक्च्युली काय इंडियाची पोझिशन आहे सध्या इंडियाची पोझिशन काय आहे ॲज कम्पेअर्ड टू द ग्लोबल किंवा ॲज कम्पेअर्ड टू द अदर वर्ल्ड तर इंडिया जो आहे मध्ये फोर्थ लार्जेस्ट ऍग्रोकेमिकल प्रोड्युसर आहे युनायटेड स्टेट जपान आणि चायनानंतर चौथ्या नंबरला भारत येतो की जिथे ॲग्रोकेमिकल खूप मोठ्या प्रमाणावरती बनवलं जातात अगेन इन केस ऑफ द डाईज डाईजमध्ये इंडियाचं प्रोडक्शन जवळजवळ सिक्स्टीन पर्सेंट आहे म्हणजे टोटल जगाचं प्रोडक्शन शंभर टक्के पकड देणार सोळा टक्के डाईज हे फक्त एकट्या भारता, भारतातून तयार होतं आहे त्याच्यानंतर पंधरा टक्के डाईज एक्सपोर्ट करायचं काम ऍक्च्युली आपल्या भारतामधून होतं इंडिया आणि जनरली काय की केमिकल्सच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर एक्सपोर्ट्स मध्ये भारताचं चौदावं स्थान आहे केमिकल एक्सपोर्ट मध्ये आणि इम्पोर्टमध्ये एट त्याच्यामध्ये मेडिक फार्मास्युटिकल वगैरे पकडलेलं नाही आता स्टॅटिस्टिकल डेटा व्हॅरी होत राहतो पण मी जेवढा रिसेंट काढता येईल तेवढा रिसेंट डेटा काढलेला आहे ठीक आहे आता थोडंसं इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये विचार करूया की के केमिकल इंडस्ट्रीमुळे ऍक्च्युअली किती पैसा भारतामध्ये येतो किंवा एक इंडियन इकॉनॉमी किती स्ट्रॉंग होते केमिकल्समुळे आता इंडियन केमिकल इंडस्ट्री जर आपण बघितली तर वन हंड्रेड सेव्हन्टी एट बिलियन डॉलर एवढं त्याची ऍक्च्युअली काय म्हणू शकतो की आपण थोडीशी किंमत होती इंडियन केमिकल इंडस्ट्री दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस पर्यंत ते तीनशे चार बिलियन यु एस डॉलर पर्यंत जाणार आहे म्हणजे बघा किती मोठी त्याची ऍक्च्युअली 25 केमिकल इंडस्ट्रीची साईज होणार दोन हजार पंचवीस पर्यंत तीनशे चार बिलियन यू एस डॉलर इथपर्यंत इंडियन केमिकल इंडस्ट्री ही ग्रो होणार आहे आणि साधारणतः वर्षाला नऊ पॉईंट तीन एवढ्या ग्रोथ रेटने इंडियन केमिकल इंडस्ट्री जी आहे ती ग्रो होणार आहे बेसिकली ठीक आहे त्याच्यानंतर आता थोडंसं जी पी आणि इंडियन केमिकल इंडस्ट्री यांचं रिलेशन लागेल तर भारताचा जेवढा टोटल जी आहे तो अराऊंड टू पॉईंट एट ट्रिलियन डॉलर वगैरे यू एस डॉलर त्यातले तीनशे बिलियन डॉलर जे आहेत ना इट इज ओनली ड्यू टू द इंडियन केमिकल इंडस्ट्रीज म्हणजे बघा जवळजवळ दहा टक्के कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट टेन टू पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन इज मेड बाय द इंडियन केमिकल इंडस्ट्री टू द जी डी पी ऑफ द इंडिया भारताच्या जी डीपीच्या जवळजवळ दहा ते बारा टक्के कॉन्ट्रीब्युशन ही फक्त केमिकल इंडस्ट्री करते फक्त केमिकल सेक्टर करते इट्स नॉट अ जॉब म्हणजे खूप मोठा पार्ट आहे आणि अजूनही खूप वाढणार आहे कारण दोन हजार पंचवीस पर्यंत ते म्हणजे अजूनही खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती त्याचा जे ग्रोथ आहे तर ते बेसिकली होणार आहे ठीक आहे हे झालं जनरल केमिकल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आता जर आपण फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्री पकडल्यानं तर त्याचा डेटा वेगळा आहे तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जवळजवळ फोर्टी पर्सेंट जनरिक जे ड्रग्स आहेत जनरिक ड्रग्स त्यांची डिमांड यू मध्ये भारताकडून म्हणजे यूएस यू एस युनायटेड स्टेट भारताकडून जवळजवळ फोर्टी पर्सेंट जनरिक ड्रग्स जे आहेत ना ते विकत घेतो ठीक आहे त्यानंतर युकेमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के मेडिसिन जे आहे ते इंडियामधून जातात म्हणजे फार्मास्युटिकल झोन सुद्धा खूप मोठा आहे आणि इंडिया रँक्स थर्ड इन टर्म्स ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्शन म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये इंडिया हा बाय प्रोडक्शन जर बघितलं तर थर्ड रँकला आहे आणि बाय व्हॅल्यू व्हॉल्यूम जर बघितलं तर फोर्टीन रँकला आहे बाय प्रोडक्शन इन द सेन्स काय की सॉरी बाय व्हॉल्यूम म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती इंडियात प्रोडक्शन होतं तर जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती ते भारत आणि किंमत किमतीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर जगामध्ये चौदाव्या हो क्रमांकावरती म्हणजे काही औषधांची किंमत कमी असते काही औषधांची जा किंमत जास्त असते त्याच्यामुळे हे पर्सेंटेज कमी जास्त होतं म्हणजे जा बाय प्राईस जर बघितलं बाय व्हॅल्यू जर बघितलं तर इंडिया स्टूड फोर्टीन्थ इन द वर्ल्ड फोर्टीन रँक आणि बाय अमाऊंट जर बघितलं व्हॉल्यूम किती मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होते तर थर्ड रँकला म्हणजे जगात तिसऱ्या नंबरचं फार्मास्युटिकल प्रोडक्शन हे भारतामध्ये होतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती हे जर आपण सगळं बघितलं ना तर हे खूप मोठ्या प्रमाणावरती असा खूप सारा डेटा जो आहे तो मी या पार्टमध्ये टाकलेला आहे मध्ये यू कॅन रीड दिस डेटा आणि इट इज व्हेरी रिसेंट डेटा दोन हजार एकवीसचा डेटा मी घेतलेला नाही त्यामुळे याच्यात जुनं काही नाही आणि प्रत्येक वर्षी इंट्रोडक्शन बदलत जाणार ज्या त्या त्या वर्षाचं नवीन इंट्रोडक्शन जे आहे ना ते मी त्या टॉपिकमध्ये ॲड करत जातो ठीक आहे आणि आय यू आर व्हेरी लकी बिकॉज फर्स्ट टाईम दिस टॉपिक इज फॉर युअर सिलेबस पहिल्यांदा तुमच्या सिलेबसमध्ये हा टॉपिक आहे ठीक आहे आणि लक्षात आलं तर याच्यामध्ये बघा अजून या सिनेरियोमध्ये मी खूप सारा डेटा दिलाय मी ओझर तर काही काही गोष्टी सांगतोय मला माहित नाही सगळं मला पण वाटत नाही सगळं तुमच्या लक्षात राहील पण एक तुम्हाला अंदाज येईल की हाऊ बिग इज इंडियन केमिकल इंडस्ट्री व्हॉट इज द स्कोप टू वर्क इन द इंडियन केमिकल इंडस्ट्री अँड हाऊ वी आर लकी टू बी अ स्टुडंट ऑफ केमिस्ट्री का एवढ्या मोठ्या केमिकल सेक्टर मध्ये आपण काम करणार आहे एवढा मोठा केमिकल सेक्टर आहे इंडियन केमिकल सेक्टर तो जगाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन देतोय आणि त्या केमिकल सेक्टरचं वी मे बी वन ऑफ दी पार्ट आफ्टर युअर डिग्री आपल्या डिग्री नंतर आपण एक भाग बनणार आहे सो इट इट इज अ प्राऊड मुवमेंट टू असतं ते आपल्यासाठी सुद्धा एक प्राऊड मुवमेंट आहे आपण केमिस्ट्रीमध्ये का आलो तर आपल्याला कळेल की बाबा काय केमिस्ट्री शिकण्याचा ऍक्च्युअली फायदा काय आहे सो यू विल अंडरस्टँड तर हा सुद्धा सगळा डेटा आहे तर तो मी तुमच्यासमोर मांडला देन द नेक्स्ट पॉईंट इज द बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ इंडियन केमिकल इंडस्ट्रीज केमिकल प्रोडक्शन अँड रॉ मटेरियल्स तर बेसिक रिक्वायरमेंट काय लागते केमिकल इंडस्ट्रीला कुठलंही तर रॉ मटेरियल पाहिजे आज आपण बघितलं की ऍक्च्युली कोविड कोविड नाईन्टीन त्याचं वॅक्सिनेशन झालं तर बऱ्याच वेळा आपलं वॅक्सिनेशनची म्हणजे थोडंसं कमी पडते असं जाणवतं तर कारण रॉ मटेरियल्स त्याचे किंवा मॅन्युफॅक्चरिंग त्याची जी कॅपॅसिटी आहे तर ते थोडंसं कमी आहे तर तोच प्रकार येत आहे की रॉ मटेरियल म्हणजे जनरली काय की इट इज अ फीड स्टॉक इट इज ऑल्सो नोन एज अ फीड स्टॉक किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो इट इज द अनप्रोसेस्ड मटेरियल ऑर प्रायमरी कमोडिटी रॉ मटेरियल म्हणजे काय हो इट इज द अनप्रोसेस्ड मटेरियल ऑर प्रायमरी याला काय म्हणू शकतो इट इज अ बेसिक मटेरियल विच इज युज टू प्रोड्युस अ फिनिश्ड प्रोडक्ट बनवायसाठी जे लागणार बेसिक मटेरियल आहे त्याला पण रॉ मटेरियल असं म्हणतो सिम्पली दिस इज कॉल्ड ऍज अ रॉ मटेरियल आता बेसिकली वॉट आर टाइप्स ऑफ द रॉ मटेरियल्स आता फार डिटेलमध्ये मी सगळं जात नाही पण तुम्हाला प्रत्येक पॉईंटला टच करत घेऊन जातो मी ते सांगितलं पहिल्यांदा कारण एकदा जरी तुम्ही ह्या नोट्स वाचले नाही यू विल अंडरस्टँड थरली एव्हरीथिंग तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता तर बेसिकली दे आर थ्री टाईप्स ऑफ द रॉ मटेरियल्स वन इज रॉ मटेरियल विच इज ऑप्टेन फ्रॉम द प्लांट अँड द व्हॅरियस ट्रीज अनादर टाईप ऑफ द रॉ मटेरियल इज ऑप्टेन फ्रॉम द अनिमल्स अँड थर्ड टाईप ऑफ द रॉ मटेरियल्स विच इज ऑप्टेन बाय मायनिंग मानिंग थ्रू द मायनिंग मायनिंग प्रोसेस मधून खाणकाम केल्यानंतर जमिनीतून तुम्हाला मिळतं ते तिसऱ्या प्रकारचं रॉ मटेरियल आहे बेसिकली तीनच प्रकारचे रॉ मटेरियल असतात जे प्लांट ट्रीज आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल फ्रुट फ्लावर वूड्स लॅटेक्स जे काय मिळतं ते प्लांटापासून ते सगळं रॉ मटेरियल म्हणून आपण यूज करू शकतो देन अॅनिमल वे मध्ये लेदर इंडस्ट्रीमध्ये लेदर मीट असेल बोन्स असतील त्याची मिल्क असेल वूल सिल्क ऑल दीज आर द रॉ मटेरियल्स फ्रॉम दी विच आर ऑप्टेन फ्रॉम द अॅनिमल बेस्ड रिसोर्सेस त्याच्यानंतर मायनिंग बेस आता मायनिंगमध्ये काय आता तुम्हाला हे माहिती की मायनिंगमध्ये काय की बेसिकली कोल असेल क्रूड ऑइल असेल मेटल्स असतील वेगवेगळे तर मिनरल्स असतील हे सगळं मायनिंग मधून मा तुम्हाला मिळतं तर मायनिंग रॉ मटेरियल आता हे जे तीन टाइप्स आहेत ना याच्या व्यतिरिक्त अजून एक वेगळे दोन टाईप्स रॉ मटेरियल जे एक डायरेक्ट रॉ मटेरियल आणि दुसरं काही इनडायरेक्ट रॉ मटेरियल ठीक आहे द डायरेक्ट रॉ मटेरियल काय इट इज अ प्रायमरी कंपोनंट फ्रॉम विच ए फिनिश्ड प्रोडक्ट इज मेड असा प्रायमरी आहे याच्यापासून एक फिनिश्ड प्रोडक्ट डायरेक्ट बनवला जातो तर त्याला आपण प्रायमरी रॉ मटेरियल म्हणतो किंवा डायरेक्ट रॉ मटेरियल म्हणतो फॉर एक्झाम्पल उड लाकूड घेतलं लाकूड पासून चेअर असेल बेड असेल टेबल असेल हे डायरेक्ट बनवू शकतं का नाही लाकूड लाकडापासून तर ते बेसिकली काय की हे डायरेक्ट रॉ मटेरियल झालं आणि दुसरं काय की इनडायरेक्ट रॉ मटेरियल इनडायरेक्ट रॉ मटेरियल बेसिकली काय की जनरली हे जे मटेरियल आहे हे सप्लिमेंटरी मटेरियल म्हणून काम करत आता फॉर एक्झाम्पल जर आपण बघायला गेलो तर जनरली आपण काय म्हणूया की समजा तुम्ही एखादी लेदरची बॅग बनवते बरोबर लेदरची बॅग बनवता लेदरची बॅग बनवत असताना लेदरची बॅग बनवत असताना तुम्हाला तिथे काही काही बरेचसे जे मटेरियल लागतं हुक असेल झीप असेल त्याला ग्लू असेल ग्लू तर ते जे सगळं आहे ना ते अगोदर बनवलं जातं आणि मग ते तुम्ही वापरता बरोबर तर त्याला जनरल आपण इनडायरेक्ट रॉ मटेरियल असं म्हणतो म्हणजे इनडायरेक्ट रॉ मटेरियल्स काय की दीज आर दी मटेरियल्स आर दी सप्लिमेंट अँड सप्लिमेंट इन द मेकिंग ऑफ फिनिश्ड प्रोडक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया की एखादं मेडिसिन बनवायचं आता एखादं मेडिसिन डायरेक्ट तुम्ही झाडापासून बनवता का हो नाही तर तुम्ही काय ऍक्च्युअली करता की एक केमिकल बनवलं त्यामध्ये दुसरं एखादं केमिकल ऍड केलं परत तिसरं केमिकल ऍड केलं हे सगळे के केमिकल आपल्याला कुठले तर प्लांट किंवा पासून मिळतात का नाही एका दुसरं मिळू शकत असेल पण बरेचसे केमिकल तुम्हाला ऑलरेडी अगोदर सिंथसाईज करावे लागते आणि मग हे केमिकल सिंथिसाईज केले की मग तुम्ही ते केमिकल तुमचं फायनल प्रोडक्ट बनवायला वापरता तर त्याला आपण काय म्हणू शकतो की इनडायरेक्ट रॉ मटेरियल म्हणजे डायरेक्ट रॉ मटेरियल विच इज डायरेक्टली यूज्ड अँड डायरेक्टली ऑप्टिन ते इट इज वापरतात इनडायरेक्ट म्हणजे काय की नॅचरली ऑप्टेन आहे त्याला काहीतरी प्रोसेस करता आणि कुठल्या तरी कधी केमिकलमध्ये कन्वर्ट करता आणि मग ते केमिकल तुमचा फायनल प्रॉडक्ट बनवायसाठी वापरतात त्याला आपण इनडायरेक्ट रॉ मटेरियल असं म्हणतो ठीक थी। आहे आता इम्पॉर्टन्स ऑफ रॉ मटेरियल काय सांगायची गरज आहे का इम्पॉर्टन्स रॉ मटेरियल काय की विदाऊट रॉ मटेरियल वी कॅनॉट मॅन्युफॅक्चर फिनिश्ड प्रोडक्ट त्याच्यामुळे रॉ मटेरियल हे पाहिजेच आणि त्यामुळे रॉ मटेरियलचं इम्पॉर्टन्स सांगणं काही वेगळी गोष्ट नाही कारण रॉ मटेरियल शिवाय आपण प्रॉडक्ट हा बनवूच शकत नाही ओके आता पुढचा जो पॉईंट आहे तुम्हा तुम्हा गुछ तुम्हाला थोडं वाटेल की जरा फास्ट चालले पण मला वाटतं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी वाचल्यावर कळेल फक्त मला हे तुम्हाला टच करून द्यायचं की जेणेकरून या गोष्टी तुम्हाला इझी होतील ठीक आहे त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे युनिट प्रोसेसिस अँड युनिट ऑपरेशन्स आता हा काय प्रकार आहे आता जनरली आपल्याला हे माहिती आहे की इन द केमिकल इंडस्ट्री देर आर कन्व्हर्जन्स ऑफ वन केमिकल इंटू द अनादर केमिकल अँड फायनली वी गेट वन फिनिश्ड प्रोडक्ट ठीक आहे एखाद्या केमिकलचं दुसऱ्या केमिकलमध्ये कन्वर्जन होतं आणि मग असं करत करत तुम्हाला काय होतं की एखादा फिनिश्ड प्रोडक्ट मिळतो ठीक आहे आता हे जे कन्वर्जन्स आहेत ना ह्याच्यामध्ये काही कन्व्हर्जन हे फिजिकल कन्व्हर्जन आहेत काही कन कन्व्हर्जन हे केमिकल कन्व्हर्जन आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की एखादं तुम्ही काय केलं वॉटर घेतलं आणि बॉईल केलं ते वेपराईज झालं वेपरमध्ये कन्व्हर्ट झालं आणि मग ती स्टीम जी आहे ती कुठेतरी वापरली बरोबर ती स्टीमची मग कोणाबरोबर तर रिॲक्शन केली आणि त्याच्याबरोबर केमिकल रिॲक्शन होऊन तिसरं काहीतरी एखादं प्रोडक्ट बनला म्हणजे इथं काय झालं बघा एकदा फिजिकल कन्वर्जन झालं परत ती स्टीम कोणाबरोबर रिॲक्ट झाली आणि मग केमिकल कन्वर्जन झालं त्या स्टीमचं म्हणजे थोडक्यात काय की हे जे सगळे केमिकल आणि फिजिकल कन्व्हर्जन्स आहेत त्याला इंडस्ट्रीयल भाषेमध्ये युनिट प्रोसेस आणि युनिट ऑपरेशन म्हणतात सिम्पल आहे पाच मिनिटं राहिले तुम्ही परत जॉईन होणार काही मीटिंग संपल्या याच लिंकवरती तुम्ही म्हणाल तसे मी अजून एक पंधरा वीस मिनटं घ्याव असं मला वाटलं होतं इफ यू आर अग्री देन आय विल कंटिन्यू अदरवाईज विल स्टॉप हियर अजून एक जर पंधरा मिनिट तुम्ही मला देणार असेल तर डिस्कनेक्ट जर जा लेक्चर झालं परत याच लिंक वरती जॉईन करा काय करणार बोला प्लीज बोला लवकर तुमचा निर्णय द्यायला इथं दहा मिनिट घालवू नका आपल्याकडे चार मिनिट आहेत जॉईन ओके सो द नेक्स्ट इज द युनिट प्रोसेस अँड युनिट ऑपरेशन लक्षात आलं तर इन द केमिकल इंडस्ट्री ऑर इन एनी टाइप ऑफ द इंडस्ट्री देर आर कन्वर्जन्स ऑफ द मटेरियल्स फ्रॉम वन फॉर्म टू द अनादर फॉर्म अँड सम कन्वर्जन्स आर फिजिकल कन्वर्जन्स अँड सम कन्वर्जन्स आर द केमिकल कन्व्हर्जन्स अँड इन द इंडस्ट्रीयल लँग्वेजेस दीज टर्म्स आर कॉल्ड युनिट प्रोसेसेस अँड युनिट ऑपरेशन्स तर इंडस्ट्रियल भाषेमध्ये त्याला युनिट प्रोसेस आणि युनिट ऑपरेशन असं म्हणतो आता आपल्याला हे बघायचं आहे की व्हॉट इज द युनिट प्रोसेसिस अँड वॉट आर द डिफरंट द युनिट प्रोसेस

हे कन्वर्ट होते वरती त्याला आपण काय म्हणतो युनिट प्रोसेस म्हणतो युनिट ठीक आहे आपण आणखीन वेगळ्या पद्धतीने डिपेंड करू शकतो तर युनिट प्रोसेस इट इन्वॉल्स द प्रिन्सिपल केमिकल कन्व्हर्जन्स लिडिंग टू द सिंथसिस ऑफ व्हॅरियस युजफुल प्रोडक्ट्स अँड प्रोवाइड बेसिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रिॲक्शन टेम्परेचर अँड द प्रेशर ऑफ केमिकल कन्व्हर्जन्स यील्ड ऑफ प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन द नेचर ऑफ रिॲक्शन वेदर एंडोथर्मिक ऑर एक्झोथर्मिक अँड द टाइप ऑफ कॅटलिस तुम्ही सगळं काय हे सगळं सायंटिफिक झालं बरोबर आहे का नाही सिम्पली मी काय सांगितलं एखादं केमिकल दुसऱ्या एखाद्या मध्ये कन्व्हर्ट होणं तर केमिकल कन्व्हर्जन होणं म्हणजे केमिकल अंडरगो केमिकल चेंजेस केमिकल्स अंडरगो केमिकल चेंजेस इट इज कॉल्ड युनिट प्रोसेस पण हे कुठं कमर्शियल स्केल वरती ठीक आहे आता मग याच्यामध्ये आपल्याला मग काय कळतं बघा म्हणजे याच्यावर बेसिक इन्फॉर्मेशन काय मिळते युनिट प्रोसेसमध्ये रिॲक्शनचं टेम्परेचर कळतं प्रेशर कळतं किती प्रमाणात रिॲक्शनचं कन्वर्जन झालं ते कळतं इल्ड किती आले ते समजेल किंवा रिॲक्शन एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक एक आहे ते कळेल कॅटालिस कुठला हे सगळं याच्यामध्ये समजणार आहे तुम्हाला युनिट प्रोसेसमध्ये ठीक आहे तर हे जे काही युनिट प्रोसेस आहेत सी दे आर डिफरंट टाईप ऑफ द युनिट प्रोसेसेस इन द केमिकल इंडस्ट्रीज आता केमिकल इंडस्ट्रीमध्ये खूप आता हे बघा एवढी मोठा टेबलच काढलाय या टेबलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे युनिट प्रोसेसेस आहेत की केमिकल इंडस्ट्रीमध्ये कॅरी ऑन केल्या जातात तर त्या कुठल्या कुठल्या तर आपण ज्या रिॲक्शन्सला नावं दिलीत त्या सगळ्या रिॲक्शन या युनिट प्रोसेस म्हणून इथं काम करतात फॉर एक्झाम्पल अल्कायलेशन असायलेशन अमो अमिन ऑक्सिडेशन अमेनि अमायनेशन बाय रिडक्शन आर्मटायशन असेल डिकम्पोजिशन फर्मन्टेशन हॅलोजेनेशन हायड्रोजनेशन हायड्रोसिंथसिस असेल किंवा हायड्रोफॉर्मायलेशन असेल हायड्रॉलेसिस असेल हायड्रेशन असेल आयस्युमरायझेशन असेल नायट्रेशन असेल हॅलोजनेशन हा, असेल सल्फोनेशन असेल हे बघा इतकी मोठी लिस्ट आहे मी सगळी वाचून दाखवणार नाही हे सगळं काय हे युनिट प्रोसेस आहे म्हणजे याच्यातली कुठलीही एक रिॲक्शन जर केली ना एक केमिकल दुसऱ्या केमिकलमध्ये कन्व्हर्ट होते आणि हे कधी लार्ज स्केलवरती कमर्शियल स्केलवरती तर त्याला आपण जनरली काय म्हणतो की युनिट प्रोसेस ऑक्सिडेशन असेल क्लोरिनेशन असेल कार्बोनेशन कॅल्सायनेशन देर आर सो मेनी केमिकल ऑपरेशन म्हणजे वेअर द केमिकल अंडर गो केमिकल चेंजेस तर त्याला आपण काय म्हणतो की जनरली युनिट प्रोसेस इज सो आय विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर ओके सो विल स्टॉप हिअर इथं एक एक दोन मिनिट आणि पुढची जे लिंक आहे ना ते लगेच तुम्ही जॉईन करा सो आय विल ओपन द मिटिंग वन्स अगेन इन दिस मिटिंग आय विल एंड दिस मिटिंग ओपन द नेक्स्ट लिंक ओके थँक्यू